मराठा आणि ओबीसी आंदोलन प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होणार. अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक, गिरीश महाजन यांची घोषणा. साठ टक्के लोकांच्या भावनांकडे बघण्याची मुख्यमंत्र्यांची नियत दिसत नाही. उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. लेखी आश्वासन आल्याशिवाय ऐकणार नाही, हाकेंचा निर्धार. छगन भुजबळांसह सहा मंत्री दुपारी 1 वाजता लक्ष्मण हाकेंची भेट घेणार. तो ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात तणावाची स्थिती. आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरल प्रकरणी जमाव रस्त्यावर. दुकानं बंद करण्याचं आवाहन करत रास्ता रोको. विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशा चेहऱ्यांना विधान परिषदेत भाजप संधी देणार. कोर कमिटी बैठकीत चर्चा. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती. महामार्गाच्या फेराखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. जनतेवर प्रकल्प लादणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. नीटचा घोळ सुरू असतानाच देशात पेपरफुटी विरोधी कायदा लागू. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. कठोर शिक्षा, दंड आणि बंदीची कायद्यात तरतूद. बीएमएस, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश 2 महिने लांबण्याची शक्यता. सरकार आणखी एक सीईटी घेण्याच्या तयारीत. ठाण्यामध्ये इमारतीचा पत्रा उडून खाली पडल्यानं 8 मुलांना दुखापत. बेथनी रुग्णालयात उपचार सुरू. काहींची प्रकृती चिंताजनक. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज नाशिकमध्ये दाखल. नाशिककरांच्या वतीनं पालखीचं स्वागत. ट्वेंटी विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये आज भारत आणि बांगलादेश सामना. अँटिगाच्या मैदानात आशियाई संघ भिडणार. बांगलादेशला हरवल्यास भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म. कोकणासह परभणी, बुलढाणा, भंडाऱ्यात पावसाची हजेरी. मुंबईत अखेरच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार, तर नागपूरमध्ये अखेर मान्सून दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.